बालमित्रांनो, आता या प्रकारच्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या कशी मोजायची हे आपण पाहूया. बघा, जर चौरसाकृती दिली असेल आणि त्याचे असे भाग पाडले असतील तर त्रिकोणांची संख्या मोजण्यासाठी एक सूत्र आहे. आपण दिलेल्या भागांना प्रथम क्रमांक देऊन घ्यायचे. क्रमांक दिल्यानंतर यामधला जो मोठा क्रमांक असतो त्याची दुप्पट करायची. इथं मोठा क्रमांक आहे 4, 4 दुप्पट 8, म्हणजे या आकृतीमध्ये 8 त्रिकोणांची संख्या आहे. चौरसाकृतीमध्ये जर भाग दिले असतील तर त्या भागांना क्रमांक द्यायचे आणि सूत्र वापरायचं आहे मोठा अंक गुणिले दोन. मोठा जो अंक असेल त्याला 2 गुणायचे, म्हणजे 4 गुणिले 2 म्हणजे 8. ठीक आहे, हे सूत्र आपण या आकृतीत वापरूया. बघा, 1, 2, 3, 4 आपण अगोदर इथं क्रमांक दिले तर इथं सापडणार आहेत आपल्याला 8 त्रिकोण. इथे असणार आहेत 8 त्रिकोण, या भागामध्ये असणार आहेत 8 त्रिकोण. 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजेच 8 त्रिक 24 त्रिकोण झाले. यापूर्वी आपण पाहिलं, 2 आकृत्या एकत्र आल्यानंतर नवीन त्रिकोण तयार होत असतो. बघा, इथं हा भाग एकत्र आल्यामुळे हा एक त्रिकोण तयार झालेला दिसतो आपल्याला. जसा हा उलटा त्रिकोण दिसतो आहे तसा हा सरळ त्रिकोणसुद्धा आपल्या लक्षात येतो. म्हणजे हे 2 जोडीनं त्रिकोण या 2 आकृतीमध्ये तयार झालेले आहेत. जसे इथे तसे इथे 2 दिसत आहेत आपल्याला. बघा, 2 सापडले की बाकीचे सुद्धा आपल्या लक्षात येतात. म्हणजे यामध्ये आपल्याला परत 4 त्रिकोण मिळवायचे आहेत. अजूनही आपलं उत्तर संपलं नाही. या 2 आकृत्या एकत्र आल्या, नवीन त्रिकोण तयार झाले. तिसरी आकृती एकत्र आली, पुन्हा 2 त्रिकोण तयार झाले. तीनही आकृत्या एकत्र आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी मोठा त्रिकोण तयार झालेला दिसतो आणि अर्थात हा सुद्धा आपल्याला याच्यात मिळवायचा आहे. म्हणजे 24 अधिक 4 = 28 अधिक 1 म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला 29 त्रिकोणांची संख्या मिळते. मुलांनो, या पद्धतीने आपण कितीही मोठी आकृती असली तरी सहज उत्तर काढू शकतो. चला, पुढच्या आकृतीचा आपण विचार करूया. आपल्या नियमानुसार पहिल्या भागामध्ये 8 असणार आहेत. इथे सुद्धा 8 त्रिकोण आहेत, इथे सुद्धा 8 आहेत आणि इथे सुद्धा 8 आहेत. 8 × 32 त्रिकोण आपल्याला मिळाले. त्याच्यानंतर 2 भागामध्ये जोड्या आहेत, 2 आणि 2 = 4 आणि 2 = 6 आणि 2 = 8. जसं की आपण इकडं पाहिलं, म्हणजे परत आपल्याला 8 मिळवावे लागणार. 32 आणि 8 = 40 झाले. आता याच्यामध्ये परत या पद्धतीने आपण कोपऱ्यावर जर बोट ठेवलं तर आपल्याला एक मोठा त्रिकोण दिसतो. बघा, आणि एक त्रिकोण सापडला की त्याच्यासारखे इतरही आपल्या लक्षात येतात. जसं हा शिरोबिंदू पाहिला की हा मोठा त्रिकोण दिसतो, तसं हा शिरोबिंदू पाहिला की हा मोठा दिसतो. असे एकूण 4 त्रिकोण आपल्याला दिसतात. बघा, हा एक मोठा त्रिकोण दिसतो, हा सुद्धा एक मोठा त्रिकोण दिसतो. म्हणजे 40 आपण 4 मिळवले तर या आकृतीमध्ये 44 त्रिकोणांची संख्या आहे हे आपल्या लक्षात येतं. वेगवेगळ्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या शोधण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्सचा वापर केला तर आपण कमी वेळेत उत्तर नक्की शोधू शकतो. मोजणे या घटकामध्ये आपल्याला विशिष्ट आकृत्यांमधले त्रिकोण मोजण्यासाठी सूत्रे आणि क्लुप्त्यांचा वापर करता येतो. पण अशा काही आकृत्या असतात तिथं आपल्याला सूत्र वापरता येणं थोडंसं कठीण असतं. आता ही आकृती जर आपण पाहिली तर इथं आपल्याला यापूर्वी शिकलेल्या कुठलाही नियमाचा वापर करता येत नाही. मग आपण काय करायचं मुलांनो, या ठिकाणी अक्षरं द्यायचे, ABCD, किंवा आपण अंकसुद्धा देऊ शकतो. म्हणजे या आकृतीमध्ये किती भाग तयार झाले, 1, 2, 3 आणि 4 भाग तयार झाले. मग आपण काय करायचं, 1, 2, 3, 4 असे अंक मांडून घ्यायचे. मग एक अक्षरी त्रिकोण किती आहेत बघा बरं, ए हा त्रिकोण नाही आहे, बी हा सुद्धा त्रिकोण नाही आहे, सी त्रिकोण आहे. म्हणजे एक अक्षरी तुम्हाला इथं एकच त्रिकोण मिळालेला आहे. आता 2 भाग एकत्र येऊन किती त्रिकोण तयार झालेत बघा, BC हा त्रिकोण तयार झाला, DC हा त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला 2 त्रिकोण तयार झालेले दिसतात. 3 भाग एकत्र येऊन एखादा त्रिकोण तयार होतोय का बघा, 3 भाग एकत्र येऊन कुठंही त्रिकोण तयार झालेला नाही. असं क्रमाक्रमाने जर गेलो तर कितीही क्लिष्ट आकृती असली तरीसुद्धा आपण उत्तर सहज काढू शकतो. आता आपल्याला 4 अक्षरांनी मिळून झालेला बघायचं आहे. बरोबर, 4 भाग एकत्र केले तर हा मोठा त्रिकोण तयार झालेला दिसतो. म्हणजे 4 भागांचा एक आहे. म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आहे 4. असं क्रमाक्रमाने जर आपण मोजत गेलो तर आपण मोठ्यातल्या मोठ्या क्लिष्ट आकृतीमधले सुद्धा त्रिकोण मोजू शकतो. आता या आकृतीमध्ये बघा, दिसताक्षणी 1, 2, 3, 4 आणि 5 त्रिकोण आपल्याला स्पष्ट दिसत आहेत.
पण तरीसुद्धा लपलेले त्रिकोण शोधणं फार आवश्यक आहे. चला, जर यातले त्रिकोण शोधायचे असतील तर मुलांनो शिरोबिंदूवर आपण बोट ठेवायचं. त्रिकोणाच्या कुठल्याही एका शिरोबिंदूवर जर बोट ठेवलं तर आपल्याला त्याच्या इतर दोन बाजू आणि खालचा पाया असलेली तिसरी बाजूसुद्धा दिसते. म्हणजे हा एक त्रिकोण दिसला, एक त्रिकोण सापडला की आपण त्याच्यासारखे बाकीचे शोधू शकतो. समजा मी जर हा शिरोबिंदू पकडला तर मला इथं त्रिकोण दिसतो आहे का बघा, हा शिरोबिंदू पकडला तर हा त्रिकोण दिसतो बघा, ए हा मोठा त्रिकोण दिसतो, त्यानंतर हा दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने बघा, ह्या शिरोबिंदूपासून हा त्रिकोण तयार झालेला आहे, या शिरोबिंदूपासून हा त्रिकोण तयार झालेला आहे, हा शिरोबिंदू पकडला तर असा त्रिकोण तयार झालेला दिसतो आणि हा शिरोबिंदू पकडला तर असा त्रिकोण तयार झालेला दिसतो. म्हणजे लपलेले त्रिकोण आहेत 3 आणि 2, 5. म्हणजे वरचे जे स्पष्ट दिसत आहेत ते 5 आणि आतमध्ये लपलेले 5 असे एकूण 10 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. त्रिकोण मोजताना लपलेले त्रिकोण शोधण्यासाठी त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर जर बोट ठेवलं किंवा पेन्सिलने आपण त्याच्यावर रेष ओढली किंवा डॉट केला तर आपल्या लक्षात येतं की तो त्रिकोण आपण शोधू शकतो आणि त्यासारखे इतर त्रिकोणसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात.